निकाला आधी धाकधूक वाटत नाही, उत्सुकता कशाला, मी विजयी होणार. कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली. नारायण राणेंना कॉन्फिडन्स. मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही, उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे. मला विजयाची 100% खात्री आहे. कार्यकर्त्यांची रॅलीची तयारी झालेली आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. नारायण राणे म्हणाले, विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे असल्याचं पक्षाकडून सांगतील. बाकी कोणाचे कोण आहेत याची माहिती माझ्याजवळ नाही. एक्झिट पोलकडे मी पाहत नाही. गेली 5-50 वर्ष राजकारणात घालवली. आमचे पण काही अंदाज आहेत. आम्ही पण निवडणूक लढवली आहे. आम्ही निवडणुकीत नामधारी नाही तर सक्रिय होतो, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी येणाऱ्या एक्झिट पोलवर दिली आहे. तर दुसरं, आज सगळे एक्झिट पोल आज जे आहेत ते संध्याकाळी येणार आहेत. आपण या सगळ्या एक्झिट पोलकडे कसं बघताय? कारण काँग्रेसकडून मी एक्झिट पोलकडे पाहतच नाही. का आमचं आमच्याहून काय अंदाज? राजकारणात एवढे 5-50 वर्ष घालवली, आमच्या काय अंदाज आहे? आणि आम्ही निवडणूक लढवली आहे, नामदारी नाही, सक्रिय होतो आम्ही. एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले. कारण त्यांना माहिती आहे काँग्रेसची काय सत्ता येत नाही, त्यामुळे सहभागी होत नाही. राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा, काँग्रेस सत्ता पे आएगी, 1 लाख रुपये हर महिला को देंगे. एवढ्या वर्षात सत्ता होती त्यांची, 60-65 वर्ष, तेव्हा दिलं नाही, अब देंगे. आणि आता तर त्यांना कळून चुकलं आहे की ते जवळपास पण नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग.